गुड मॉर्निंग स्टुडंट्स स्टँडर्ड एट मराठीचा दुसरा पार्ट जो आहे तुम्ही एक्सप्लेन केला आता तुम्ही तुमच्या टेक्स्ट टेक्स्टबुक समोर ठेवायचं टेक्स्टबुकमध्ये पेज नंबर फाय पेज नंबर पाच त्यावरती टॉपिक आहे व्याकरणाचा भाग आहे मराठी ग्रामर आपण समजून घेऊया आहे हां आता त्याच्यामध्ये त्यांनी डेफिनेशन दिलेलं आहे व्याख्या आहे वाक्य म्हणजे काय त्याची व्याख्या आहे संपूर्ण अर्थ व्यक्त करणाऱ्या शब्दसमूहाला वाक्य म्हणतात आता एक एक शब्द जोडल्यानंतर वाक्य तयार होतं आता ते जे वाक्य आहे त्या वाक्याचा संपूर्ण अर्थ जेव्हा व्यक्त होतो त्याला वाक्य म्हणतात जे वाक्य असतं पूर्ण अर्थ जेव्हा व्यक्त होतो त्या शब्द समूहाला वाक्य म्हणतात आता वाक्याचे दोन दोन भाग असतात असं इथे म्हटलेलं आहे ज्याच्या विषयी सांगायचे ते उद्देश जिसके बारे में बोलणं आहे उसे उद्देश्य कहते आता उद्देश म्हणजे इंग्लिशमध्ये म्हणतात सब्जेक्ट बरोबर हा आणि जे सांगायचे ते म्हणजे विधेय आता विधेय म्हणजे ज्याच्याविषयी सांगायचे ते विधेय म्हणजे प्रेडिकेट तुम्ही इंग्लिशमध्ये त्याला म्हणता प्रेडिकेट बरोबर हा आता त्यांनी एक वाक्य आहे बघा त्याचा मोठा मुलगा दररोज आगगाडीने मुंबईला जातो टेक्स्टबुक मध्ये लक्ष द्यायचं आता हे वाक्य आहे आता या वाक्यात मुलाविषयी सांगायचे आहे म्हणून मुलगा हे उद्देश बरोबर तर जातो हे विधेय आहे शेवटचं जे क्रियापद आहे जातो विधी आता याच्यामध्ये त्यांनी स्पष्टीकरण कसं दिलंय बघा या वाक्यातील त्याचा मोठा हे शब्द उद्देशाचा विस्तार आहे म्हणजे त्याचा मोठा मुलगा हे झालं उद्देश तर दररोज आग गाडीने हे शब्द विधेयाचा विस्तार आहे म्हणजे हे शब्द आहेत ते विधेय आहे है। उद्देश आणि विधेय सब्जेक्ट अँड प्रेडिकेट अर्थ समजला तुम्हाला आता वाक्याचे वाक्यांचे विविध प्रकार आहेत त्या पुढे दिलाय बघा पुढे आहे, आहे। त्यातील काही वाक्य प्रकारांची माहिती आपण करून घेणार आहोत आता वाक्यांचे प्रकार आहेत आणि ह्याच्यामध्ये चार वाक्यांचे प्रकार दिलेले आहेत पहिला प्रकार आहे विधानार्थी वाक्य असरेटिव सेंटेन्स त्याला इंग्लिशमध्ये तुम्ही म्हणता आता त्यांनी उदाहरण म्हणून दोन वाक्य दिले आहेत बघा ही वाक्य वाचा अ आहे माझे घर दवाखान्याजवळ आहे दुसरं वाक्य आहे तो रोज व्यायाम करत नाही आता विधानार्थी वाक्यामध्ये विधान म्हणजे जे बोललेलं असतं ते सरळ असतं अगदी सरळ सोपं आणि त्याच्या वाक्य संपल्यानंतर त्याच्या पुढे पूर्ण विराम असतो पूर्ण म्हणजे फुलस्टॉप अगदी साधं सरळ वाक्य असतं त्याला म्हणतात विधानार्थी वाक्य समजलं आता या त्यांनी दिलं बघा या प्रकारच्या वाक्यात केवळ विधान केलेले असते फक्त बोललेले शब्द असतात झालं त्यानंतर दुसरा प्रकार आहे प्रश्नार्थी वाक्य ज्याला इंग्लिशमध्ये इंटोग्रेटिव्ह सेंटेन्स म्हणतात आता ह्याच्यामध्ये दोन वाक्य दिले बघा ही वाक्य वाचा अ आहे तुला लाडू आवडतो का नंतर प्रश्नार्थी चिन्ह आहे क्वेश्चन मार्क आहे का त्यानंतर दुसरा प्रकार दुसरं वाक्य आहे तुम्ही सकाळी कधी उठता त्यानंतर पुढे त्याच्या पुढे प्रश्नार्थी चिन्ह आहे आता या वाक्यामध्ये या प्रकारच्या वाक्यान काय केलेलं आहे प्रश्न विचारलेला असतो पहिलं वाक्य आहे तुला लाडू आवडतो का प्रश्न विचारणारा शब्द कोणता का त्यानंतर दुसरं त्या वाक्य आहे त्याच्यामध्ये तुम्ही सकाळी कधी उठता प्रश्न विचारणारा शब्द कोणता कधी बरोबर का हा तर हे वाक्य ओळखण्यासाठी अतिशय सोप आहे कारण या वाक्यामध्ये प्रश्न विचारला जातो समजलं हा आता तिसरा प्रकार आहे तिसरा प्रकार जो दिला आहे वाक्याचा तो आहे उद्गारार्थी वाक्य त्याने दिले बघा ही वाक्य वाचा अ वाक्य अरे रे फार वाईट झाले दुसरा आहे शाबास चांगले काम केलेस आता या दोन वाक्यामध्ये तुम्ही जर बघितलं उद्गारार्थी वाक्य म्हणजे एक्सप्लेमेटरी ज्याच्या तुम्ही म्हणता एक्सप्लेमेटरी वाक्य असं ना सेंटेन्स की ज्याच्यामध्ये चिन्ह असतं बरोबर का उद्गारार्थी असं चिन्ह असतं तुम्ही चिन्ह दाखवलंय बघा पहिल्यामध्ये आहे अरे रे आणि मग काय आहे उद्गारार्थी चिन्ह आहे फार वाईट झाले दुसऱ्यामध्ये आहे शाबास चांगले काम केले शाबास नंतर उद्गार्थी चिन्ह आहे आता या प्रकारच्या वाक्यामध्ये भावनेचा उद्गार काढलेला असतो म्हणजे जेव्हा वाक्य तोंडातून बाहेर येत तेव्हा त्याच्यामध्ये भावनेचा उद्गार काढलेलो असो म्हणजे भावना वेगवेगळ्या भावना व्यक्त केल्या जातात पहिल्यामध्ये अरेरे म्हटला आहे आणि उद्गार चिन्ह आहे त्याच्यामध्ये दुःख व्यक्त केलं आहे आणि दुसऱ्या वाक्यामध्ये शाबास वाहवा केलेली आहे आनंद व्यक्त केलेला आहे म्हणजे हा वेगवेगळ्या प्रकारच्या भावना उद्गारार्थी वाक्यामधून प्रकट केल्या जातात समजलं आता चौथा प्रकार चौथा प्रकारचं चौथ्या चो, प्रकारचं जे वाक्य आहे आज्ञार्थी वाक्य इम्पेरेटिव्ह सेंटेन्स त्याला म्हणतात इंग्लिशमध्ये इम्पेरेटिव्ह सेंटेन्स आता ही वाक्य वाचा त्याने वाक्य दिले बघा दोन पहिलं वाक्य आहे मुलांनो रांगेत चला दुसरं आहे उत्तम आरोग्यासाठी व्यायाम करा आता या प्रकारच्या वाक्यामध्ये काय असत आज्ञा असते किंवा आदेश असतो आज्ञा असते किंवा आदेश असतो आता याच्यामध्ये कसं बघा हे सुद्धा वाक्य अगदी सरळ आहे जसं मुलांनो त्यानंतर कॉमा आहे रांगेत चला फुलस्टॉप आहे परंतु ह्याच्यामध्ये आज्ञा आहे या वाक्य आता विधानार्थी वाक्य आहे त्याच्यामध्ये सुद्धा फुलस्टॉप आहे आज्ञार्थी वाक्य आहे त्याच्यामध्ये पण फुलस्टॉप आहे पण वाक्यामध्ये फरक आहे मुलांनो रांगेत चला आज्ञा आहे दुसरं वाक्य आहे उत्तम आरोग्यासाठी व्यायाम करा याच्यामध्ये सुद्धा आज्ञा आहे कळलं फरक तुम्हाला हां आता वाक्यांचे हे चार प्रकार आहेत हे चारही प्रकार तुम्हाला मी एक्सप्लेन करून सांगितलेले आहेत तुम्ही काय करायचं तुम्ही या पेज नंबर पाचवरील आपण समजून घेऊया तुमच्या नोटबुकमध्ये मराठीच्या नोटबुकमध्ये जसं आपण अगोदरचे क्वेश्चन आन्स कम्प्लीट केलेले आहेत त्याच्या पुढेच तुम्ही आजची तारीख लिहून त्यावरती त्या नवीन पानावरती तुम्ही काय करायचं वाक्य म्हणजे काय त्याचं एक्सप्लेनेशन आणि वाक्यांचे विविध प्रकार आणि त्या वाक्यांच्या प्रकारांची जी माहिती दिलेली आहे एक दोन तीन चार ही पूर्ण माहिती ते एक्सप्लेनेशन जे आहे जे वाक्य आहेत ती तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये कॉपी करायची आहे समजलं आता हा पार्ट आपला दुसरा जो आहे तो पूर्ण झालेला आहे संपूर्ण पार्ट मी एक्सप्लेन केलेला आहे समाप्त झालेला आहे थँक्यू